घेतलं असेल काम सोडून तरी सुद्धा त्याला सिद्धी प्राप्त होणार नाही असंही म्हटलेलं आहे. कधी कधी लोक म्हणतात की नाव प्रभूजी वैताग आल्या बघा, ते रोजच शेतातली कामं, रोजच ती गुवाची कामं आणि रोजच ते सगळं करायचं, रोज ती नोकरी करायची, मंदिरात आली बरं वाटतंय बघा. हे चुकीचं आहे. मंदिरात आल्या बरं वाटायलाच पाहिजे, मंदिर बरं वाटण्यासाठीच आहे. पण आजचा जो श्लोक आहे, डोळे उघडणारा श्लोक आहे, काय कुठल्याही व्यक्तीने असं म्हणू नये की बाबा मी याचा त्याग करतो आणि केवळ मी कृष्ण भावनेमध्ये जातो आणि कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो, फक्त नाम जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे, मी सगळं सोडून देतो. तर असं होऊ शकत नाही. तर तुम्हाला तुमचं नियत कर्म करावंच लागेल. जे काही विधिविधानानुसार तुमच्या नशिबानुसार तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे, गृहिणी आहे, जर महिलांनी माताजींनी असा विचार केला की नाही आता फक्त माळच घेऊन बसायचं, घरातली कामं कोण करायचं, स्वयंपाक कोण करायचं, ते त्यांचं कर्म आहे ना. पुरुषांनी असा विचार केला की आता काय कामं करायचं, नुसती माळच घेऊन बसूया, कसं पोट कसं भरणार आणि संसार कसा चालणार, मुलाबाळांचं संगोपन कसं होणार, बरोबर आहे की नाही. म्हणून शास्त्र इथं प्रकर्षण सांगतंय की कर्म तर तुम्हाला करायचंच आहे, जे विधी लिखित तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते तुम्हाला करायचंच आहे, नशिबाने जे तुमच्या वाट्याला आले ते तुम्हाला करायचंच आहे. त्याला आड फाटा देऊन तुम्ही काहीतरी संन्यास घेतो किंवा काहीतरी करतो असं विचार करू शकत नाही. आणि संन्यास घेणं म्हणजे काय हे पण थोडं समजायला पाहिजे. असं कधी कधी साधू लोकांकडे बघण्याचा किंवा एखाद्या महाराजांकडे बघण्याचा, संन्यासी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, काय त्या महाराजाला काही काम नाही, नुसतं प्रवचन देते फिरतील गाडीमध्ये एवढंच, दुसरं काय त्यांना काही काम येतोय, असाही विचार कदाचित असू शकतो. आणि हा विचार योग्य पण आहे काही दृष्टिकोनातून पाहिलं तर, कारण असे काही लोक समाज आहेत नुसते कपडे घालून फिरतात, मागून खातात आणि काय त्यांना काही काम नसतं, त्यामुळे असं म्हणत असेल. पण तथाकथित संन्यासी झाले ते, त्याचंही वर्णन याच्यामध्ये आहे. एखादा व्यक्ती साधू झाला किंवा संन्यासी झाला तर तसं प्रभुपाद महाराजांना विचारलं, काय म्हणे तुम्ही हरे कृष्णावाले सकाळी उठता नुसते नाचता माळावर जप करता आणि काय तुमचं काय, तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही? प्रभुपादांनी एवढी मोठी लिस्ट त्यावर दाखवली आम्हाला काय किती कामधंदा आहे. सकाळी आम्ही 4 उठतो, आंघोळ करतो, भगवंताची आरती करतो, त्यानंतर भगवंताला शृंगार करतो, त्यानंतर आमची पूजा होते, त्यानंतर आमचं प्रवचन होतं आणि सकाळी 10 की मग आम्हाला भगवंत सेवा असतात. भगवंताला काय सेवा असतात? तर हे जे ग्रंथ आहेत आम्ही ग्रंथ वितरण करतो दिवसभर मंदिरातून बाहेर पडून, आम्ही भक्तांना प्रचार करण्यासाठी त्यांना काही प्रसाद बनवतो, त्यांच्यासाठी काय जे काही प्रचारासाठी दिवसभर तयारी करतो, परत रात्री प्रवचनाला जातो गावोगावी प्रवचन देतो. प्रभुपाद म्हटले सकाळी 4 संध्याकाळी 10-11 कोणतरी व्यक्ती आहे का नॉन स्टॉप काम करणारा तुमच्यामध्ये? म्हणले आम्ही सकाळी 4 संध्याकाळी 10 साधू काम करतो समाजासाठी, निष्काम सेवा करतो. आणि लोक म्हणतात यांना काही काम नाही, हे रिकाम टेकडे लोक आहेत नसते. म्हणून संन्यास सुद्धा एखाद्या व्यक्तीने घेतला तर कर्म सुटत नाही. फक्त ते कर्म जे करायचं आहे कर्म कृष्ण भावनेमध्ये करायचं आहे, भक्ती मार्गामध्ये करायचं आहे. कसं करायचं तेच आपल्याला शिकायचं आहे. काय करायचं? म्हणून इथे म्हटलेलं आहे की एखादा व्यक्तीचं हृदय शुद्ध झालं शिवाय तो संन्यास घेऊ शकत नाही. भौतिकवादी मनुष्याचं हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्मांचं पालन करून शुद्ध झाल्यानंतर एखाद्या जीवनामध्ये संन्यास आश्रम स्वीकारू शकतो. संन्यास म्हणजे नेमकं काय? जीवनाच्या 4 अवस्था आहे. पहिली अवस्था आहे, लक्ष द्या, ब्रह्मचर्य. काय अवस्था आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्म आचरति इति ब्रह्मचारी. ब्रह्मचारी गुरुकुले वसंदांतो गुरुर इतम. तर काय म्हणलेलं आहे की जीवनाची पहिली अवस्था ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी म्हणजे लहान वयापासून त्याला शिक्षण दिलं जातं गुरुकुलामध्ये आणि त्याला शिकवलं जातं सगळं, गीता भागवत शिकवलं जातं, कसं वागायचं कसं बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. अर्थात आजकाल गुरुकुलं नाही आहेत तर ब्रह्मचारीचं प्रशिक्षण दिलं जात नाही. मग ब्रह्मचारी म्हणजे काय? नुसतं स्त्रीपासून दूर राहणे याला ब्रह्मचारी म्हणत नाही. ब्रह्मचारी म्हणजे भगवंत, ब्रह्म म्हणजे भगवंत, भगवंतांचं तत्वज्ञान त्याला सगळं शिकवलं जातं.
लहान वयापासून त्याला नाम जप करायला शिकवला जातो, लहान वयापासून त्याला आरती म्हणायला शिकवली जाते, पूजा पाठ करायला शिकवलं जातं. तर हे सगळं ब्रह्मचारी अवस्थेमध्ये शिकवलं जातं. वयाची 25 वर्ष प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे असं शास्त्राचं विधान आहे. हे एक वर्णाश्रम संस्कृतीचं एक अंग आहे की वय वर्ष 25 पर्यंत प्रत्येकाने ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. आजकाल कोण राहते ब्रह्मचारी? फार कलियुगामध्ये घोर कठीण आहे सगळ्या गोष्टी, सांगणं सुद्धा कठीण आहे, लोकांना फार जड वाटतं ऐकायला गोष्टी. नॅचरल आहे, नॉर्मल आहे. वयाची 25 वर्ष त्याने कठोर ब्रह्मचर्य पालन करावं आणि 25 वयानंतर त्याने ग्रहस्थ जीवनाचा स्वीकार करावा. ग्रहस्थ म्हणजे घरामध्ये राहतो, तर घरामध्ये राहणं म्हणजे लग्न करणे, विवाह करणे. अर्थातच ज्यांना विवाह करायचा नाही ते कंटिन्यू ब्रह्मचर्य राहू शकतात, पण 25 नंतर विवाह करायला सांगितलेलं आहे. आणि विवाह केल्यानंतर किती दिवस संसारामध्ये राहायला सांगितलंय माहिती आहे तुम्हाला? 25 वर्ष. लग्न केलं तू? लग्न केल्याने सांगा बघ, लग्न कसं केलं होतं तुम्हाला पुढचं काही माहीत नाही तर हे माहीत पाहिजे अगोदर, लग्न करण्या अगोदर किती दिवस संसारात राहायचं आहे ते माहिती नाही, मग आपण लग्न कसं काय केलं हा मोठा प्रश्न आहे. वयाची 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत संसारामध्ये राहू शकतात. किती वर्ष? 50 होईपर्यंत. 50 नंतर संसारामध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. काय करायला सांगितलंय? 50 नंतर तुम्हाला वानप्रस्थ आश्रम स्वीकार करायला सांगितलं. एका वनामध्ये जायचं, वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये जायचं, संसाराचा त्याग करून म्हणजे मुलं बाळांच्या हातामध्ये सगळं सत्ता सोपवायची आणि आपण सेवानिवृत्त म्हणतात त्याला. काय म्हणतात? सेवानिवृत्त. रिटायर झाला कळालं तुम्हाला? कधी कधी सरकार सुद्धा 56-58 झालं की रिटायर करते. का रिटायर करते? की हा माणूस संसार करायच्या लायकीचा राहिला नाही म्हणून रिटायर करतो. सरकार जबरदस्ती तुम्हाला घरी पाठवत, बरोबर आहे की नाही? पेन्शन धर बाबा पण घरी बस. कारण बघा, 50 नंतर आपण सेवानिवृत्ती घ्यायला पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. 75 वयापर्यंत. किती वयापर्यंत? 75. आणि 75 वय झाल्यानंतर संन्यास. वानप्रस्थ म्हणजे संसारातून मोकळं होऊन मंदिरामध्ये सेवा केली पाहिजे, भरपूर सेवा केली पाहिजे. आणि संन्यास म्हणजे काय? 75 वय झाल्यानंतर संन्यास दिला जातो. संन्यास ही जीवनाची अंतिम अवस्था आहे. वर्णाश्रम धर्माची अंतिम अवस्था संन्यास आहे. संन्यास घेतल्यानंतर व्यक्तीने एका जागी राहायचं नसतं, त्यांनी भ्रमण करायचं असतं. त्याला परिप्राजकाचार्य असं म्हणतात, म्हणजे ते परिक्रमा करत राहतात, नेहमी फिरत राहतात, एका जागेला जास्त काळ थांबत नाही, त्यांना संन्यासी असं म्हटलं जात. मग आता प्रश्न असा आहे की काय आम्ही ब्रह्मचारी अवस्था पालन केली का? काय आम्ही वानप्रस्थ अवस्था गृहस्थ अवस्था पालन करत आहे का? वानप्रस्थ घेणार आहोत का संन्यास घेणार आहोत का? तर भगवंतांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आता इथे. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की एखाद्या व्यक्तीने जबरदस्ती संन्यास घेतला, कधी कधी लोक कंटाळून येतात आपल्या मराठीमध्ये, तर कधी नवरा बायकोचं भांडण झालं सुरू, तर नवरा पण असा कधी कधी म्हणतो वैताग आलाय बघ मला सगळा, कुठं तर जाऊन संन्यासच घेतो, जा घ्या जा संन्यास, माहित किती जाणार आहे. बायको पण म्हणते अशी म्हणते का इकडं असं नाही तर म्हणत केले सगळे चांगले आहेत. बाहेर गावचे असे लोक मी ऐकले की नवरा कधी कधी म्हणतो की बाबा वैताग आलाय मला रोजच कटकट कटकट संन्यासच घेतो म्हणतात. तर संन्यास घेणं इतकं सोपं नाही. प्रभुपाद महाराजांकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की महाराज मला संन्यास दे. आणि मग ते म्हटले तुला संन्यास पाहिजे? तर प्रभुपाद महाराज म्हटले तुझी काय पात्रता आहे म्हणून मी तुला संन्यास देऊ? तो म्हटला अहो महाराज, 2 महिन्यापूर्वी माझी बायको वाढली, म्हटला माझ्या डोळ्यात एक थेंबचं पाण्यात आलं नाही, म्हणलं याचा अर्थ मी परिपक्व झालो आहे आता संन्यास घेण्यासाठी असं म्हटलं. आणि प्रभुपाद महाराज म्हणाले ही काही पात्रता नाही संन्यास घेण्याची की तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही म्हणून. म्हणले अहो, म्हणले मला आसक्तीच राहिली नाही संसाराप्रती बायकोप्रती. म्हणले मग मी संन्यास घ्यायला पाहिजे? प्रभुपाद महाराज म्हणले नाही, तू जा म्हणले दुसरं लग्न करू म्हणले. संन्यास घेण्यासाठी पात्रता लागते, संन्यास कोणाला दिला जात नाही. फार मोठी अवस्था आहे.
संन्यास अवस्था तुम्ही ब्रह्मचर्य मनाने पालन करू शकता है, लग्न करू शकता है, वानप्रस्थ घेऊ शकता है, पर संन्यास घ्यायचं म्हणजे फार कठीण आहे। म्हणून शब्द वापरणं चुकीचं आहे। संन्यास फार मोठा शब्द आहे, जड शब्द आहे संन्यास, आणि सहजासहजी आपण अशा गोष्टी म्हणतो। मग एखाद्यानं संन्यास घेतला, एखाद्यानं संन्यास घेऊन निघून गेला आणि काही काम करत नाही, तो नुसता मागून खातोय, यालाही अर्थ नाही, यालाही अर्थ नाही। संन्यास म्हटल्यानंतर त्याचे काही नियम आहेत, त्याचं पालन करावं लागेल। आणि अर्थातच ज्यानं ब्रह्मचारी पालन केलं, ज्यानं व्यवस्थित गृहस्थ पालन केलं, ज्यानं व्यवस्थित वानप्रस्थ पालन केलं, तोच संन्यासी होऊ शकतो। डायरेक्ट उडी मारू शकत नाही असं। आता कटाळाला ओसाला संसारात लय दुःख झाले, काय लय वाईट लागलं, चला कुठतरी जाऊन बघू, कपडे घालूया, बसूया, याला संन्यास म्हणत नाही। असं शास्त्रामध्ये अलाउड नाही, असं करता येत नाही, कुणालाही जाता येत नाही घर सोडून, कळालं का? आणि तसा विचारही कोणी करू नये की आता वाईट लागलं मी घर सोडून जातो, याला भक्तिमार्ग म्हणत नाही। लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या विधिवत नियमाचं पालन करावं लागेल, हृदय शुद्ध करावं लागेल। संन्यास जीवनाची अंतिम अवस्था आहे आणि संन्यास कोणत्याही क्षणाला संन्यास घेऊ शकतो। विदुर, विदुर माहिती आहे महाभारतामध्ये पांडवांचे कोण होते, होते कोण होते तिकडं माहित आहे कुणाला? विचारला का सगळ्या गोष्टी? विदुर, विदुर माहिती आहे, विदुर शब्द ऐकलाय का? विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या मा भगवंताने, ऐकलंय की नाही? विदुर कोण आहे? पांडवांचा काका आहे, धृतराष्ट्र, पांडू महाराज आणि विदुर, तीन भाऊ होते की नाही? तर हा जो विदुर आहे, या विदुराने गृहस्थ होते, लग्न झालं त्यांचं, आणि हा विदुर जेव्हा अंतिम अवस्था आली त्यांची, मृत्यू आला त्यांना, विदुर महाराजांना मृत्यू म्हणजे देहत्याग करणार होते, त्यावेळेला विदुराने काय केलं की मनातून संन्यास धारण केला। कारण संन्यासी व्यक्ती जेव्हा मरतो त्यावेळेला त्याला जाळत नाही, कारण संन्यासी व्यक्तीला पुरलं जातं, टा पुरलं जातं, आता हे जाळायचं आणि पुरायचं काय आहे? तर जाळल्यानंतर त्याचा विधी करावा लागतो, त्याचे अस्थि विसर्जन करावं लागतं, तर्पण करावं लागतं, पिंडदान करावं लागतं, त्याला घास ठेवावं लागतो, सगळं करावं लागतं, त्याचं मासिक घालावं लागतं, वर्ष श्राद्ध घालावं लागतं। आणि संन्यासी जर मेला, त्याला जर जाळलं, त्याचं कोण मासिक घालणार? त्याला महाग कोण नाहीच आहे ना? संन्याशाला कोण नसते, पोरं नसते, महाग कोण नसते, त्याचं कोण करणार सगळं? म्हणून संन्याशाला पुरलं जातं मृत्यूनंतर। मग पुरल्यानंतर संन्यासी व्यक्तीचं कुठलंही कर्म करावं लागत नाही। लक्षात आलं तुमच्या? मग संन्यास घेतल्यानंतर ही जी अवस्था मी काय सांगत होतो, कुठून कुठं गेलो बघा, विदुर, विदुर लक्ष आहे तुमचं, तिकडं लक्ष नाही बघा, मी काय सांगत होतो, विदुर, विदुराने संन्यास घेताना कसा संन्यास घेतला? विदुर होते तर गृहस्थ, ज्या वेळेला त्यांना कळलं आता माझी अंतिम अवस्था जवळ आलेली आहे, काही महान लोकांना कळतं देह सोडतात, आता वेळ आली आपली म्हणून, मग त्यांनी जेव्हा देह सोडायची वेळ आली, त्यावेळेला एका क्षणामध्ये डोळे झाकले आणि मनामधून संन्यास धारण केला, म्हणजे पूर्णपणे भगवंतांना शरण गेले, सगळा संसारिक विचार त्यांच्या मनातून काढून टाकला। ज्याच्या डोक्यातनं पूर्ण या भौतिक संसाराचा विचार निघून गेला तो संन्यासी, नुसते भगवे कपडे घातले, हातात एक दांडकं घेतलं, त्याला संन्यासी म्हणत नाही। संन्यास ही मनाची अवस्था आहे, संन्यास हे कपड्याचा रंग नाही। आता एखादा व्यक्ती आहे संसारामध्ये, संसारामध्ये आहे, पांढरे कपडे आहेत त्याचे, पॅन्ट शर्ट घातले, आता कलियुगामध्ये चला, तोही संन्यासी असू शकतो। कसा? मनाने, मनाने तो विरक्त आहे संसारातून, पण आता काय, एखादा हिमालयात जाऊन बसलेला आहे पण चिंतन संसाराचं करत आहे, त्याला संन्यासी म्हणता येईल? कपडे पण घातले भगवे, दाढी वाढवली मोठी, झटा वाढवल्या आणि चिंतन करत आहे। एक व्यक्ती होता गृहस्थ होता, लग्न झालं होतं त्याचं, आणि लग्न झाल्यानंतर त्याने काय केलं, त्याला वाटले काय या संसारात नाही म्हणले, असंच वाटतं बऱ्याच जणांना वाटतं बरं का, वाटायलाही पाहिजे, पण म्हणले आपण जाऊ म्हणले सोडून सगळं। मग तो गेला सोडून, आणि सोडून गेला आणि साधू झाला, दाढी वगैरे वाढवली, जटा वाढवल्या, कपडे बदलले आणि काशीमध्ये निवास करू लागला। आणि काशीच्या जवळच प्रयाग नावाचं तीर्थक्षेत्र आहे, त्रिवेणी संगम आहे,
आता प्रयाग मध्ये कुंभमेळा भरणार आहे जानेवारी महिन्यामध्ये, तेव्हा पण कुंभमेळा भरला होता. कुंभमेळ्याला त्याच्या घरातले पण आले होते. कुंभमेळ्यामध्ये साधू संत येतात, त्यांचं दर्शन करण्यासाठी जायला पाहिजे. आपण गेला किती कुंभमेळ्यामध्ये? कुंभमेळ्यात गेलं नाही का तुम्ही? या मेळ्यात बाहेर पडायला म्हणा, कुंभमेळ्यात जायचं. हा एवढा मोठा मेळ जमवला इथं, कुंभमेळा कसा आठवेल आम्हाला? कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी मी सांगत होतो त्याच्या घरचे पण आले होते. आणि हा व्यक्ती कुंभमेळ्यामध्ये बसला होता, तर हा कुंभमेळ्यामध्ये बसला लोक पाया पडत होता, कारण हा मोठा महाराज झाला होता, त्याचं फार मोठं नाव झालं होतं. आणि कुंभमेळ्यामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लोक येऊन ओळीने पाया पडत होते. पूर्वी तर हा ग्रहस्त होता, आणि पाया पडत असताना ते जे पत्नी आहे त्याची पत्नी, तर पत्नी आली त्या ठिकाणी, आणि पत्नीने त्या ठिकाणी सुंदर सजून धजून आले होते, तर सजून धजून आली होती ती आली, आणि त्या लाईनमध्ये तिनं सुद्धा पाया पडली त्या महाराजांच्या, त्या महाराजांच्या ती पण पाया पडली. लक्षात येते का मी काय म्हणतो? ते पाया पडले, आणि महाराज असे चांगले बसले होते, सगळ्यांना आशीर्वाद देत होते, कपडे बदललेले आहेत, दाढी वाढलेली आहे, माळा घातली मोठ्या मोठ्या गळ्यामध्ये, आता सगळं सोडले, संसार वगैरे सगळं सोडले. पण जेव्हा ती स्त्री आली, जशी ती स्त्री त्याच्या पुढे आली, तात्काळ त्याने त्या स्त्रीला ओळखलं की माझी बायको आहे म्हणून, त्याने काय ओळखलं की माझी बायको आहे म्हणून ओळखलं, पूर्व आश्रमातली बायको आहे माझी ही ओळखली. आणि त्याने म्हटलं, आता तू कशा काय एवढ्या गर्दी झाली म्हणली. तात्काळ ती स्त्री म्हणले, अहो म्हणले, तुम्ही वेश बदलला, संन्यास धारण केला, मी तुम्हाला ओळखलं नाही म्हटले, पण तुम्ही संन्यास धारण करून सुद्धा तुम्ही मला ओळखलं, तुमची बुद्धी अजून संसारातच आहे म्हणे, मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणले, मी संसारात राहून मी विसरून गेले म्हणले, माझा नवरा मी सगळं विसरून गेले, गेला तिकडे संन्यास घेऊन बरं झालं म्हणून विसरून गेलो म्हणजे सगळं, पण तुम्ही संन्यास घेऊन जगभर फिरताय पण अजून तुम्ही मला विसरलं नाही म्हणले, विचार करा. म्हणून एखाद्या व्यक्तीने संन्यास धारण करून हिमालयात गेला, चिंतन संसाराचं आहे, संसार आठवतोय, तो त्याला संन्यास म्हणता येत नाही. म्हणून संन्यास ही हृदयाची अवस्था आहे, संन्यास धारण करणं एवढं सोपं नाही. एखादा संसारात राहून सुद्धा संन्यासी असू शकतो असं मी म्हणते, त्याला कपडे बदलायची आवश्यकता नाही, दाढी वाढवायची आवश्यकता नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की संन्यास एखाद्यानं धारण केला तर हृदय शुद्ध असायला पाहिजे, तोच व्यक्ती संन्यास धारण करू शकतो, नाहीतर तो समाजामध्ये गोंधळ माजवणार. आणि आता आपला जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये कोणतंही नुकसान नाही. बघा, कुणालाही संन्यास, तसंही कलियुगामध्ये संन्यास घ्यायला कठीण आहे, कलियुगामध्ये बंधन केलेल्या शास्त्रामध्ये कुणीही संन्यास धारण करू नये, कारण शक्यच नाही कलियुगामध्ये. आयुष्य मर्यादा किती? 100 वर्ष आपण जगतोय ना, तिथंच तुटलं सगळं. 100 वर्ष आपण जगतच नाही ना, 75 मध्ये संन्यास घ्यायचा असतो, 75च्या आधीच आपली गाडी निघणार आहे, कसं संन्यास घेणार, कधी घेणार? त्यामुळे कलियुगामध्ये संन्यास धारण नाही. संन्यासी व्यक्तीने 7 समुद्र पार करून जायचं नसतं, शिवलेले कपडे घालायचे नसतात, पायामध्ये पादत्राणं घालायची नसतात, डोक्याला तेल लावायचं नसतं, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि संन्यासाचे अनेक प्रकार पण आहे, हे सगळं कलियुगामध्ये फार कठीण आहे. त्यामुळे कलियुगामध्ये संन्यास कुणालाही घ्यायला सांगितलेलं नाही. अर्थात आपल्या हरे कृष्णामध्ये काही संन्यासी भक्त आहेत, तर ते लोक आता कसं आहे, एखादा माझ्यापेक्षा महान भक्त सुद्धा येऊन बसू शकतो. आता हे माझ्यापेक्षा महान आहेत, खाली बसले म्हणून काय झालं? हे जर इथे बसले तर लोकांना वाटतं हे पांढरे कपडेवाला आहे, ह्यांच्या कशाला पाया पडायचं, भगव्या कपडेवाले पाया पडू, हा असा एक मनामध्ये जनसामान्यांच्या मनामध्ये कलर भरलेला आहे, त्यामुळे संन्यास घेतला जातो लोकांना दाखवण्यासाठी की बाबा संन्यासी आला तर. कारण इतकं या तो एक उदाहरण मी देतो, एखादा व्यक्ती समजा एखादा संन्यासी इथे आला, संन्यासी समजतं तुम्हाला, एखादा संन्यासी इथे आला,
इथे आला नाही, रस्त्याने चालला आणि तुम्ही बघितलं त्या संन्याशाला। तर शास्त्राचा नियम असा आहे की संन्याशाला बघितल्यानंतर साष्टांग दंडवत प्रणाम घातला पाहिजे पटकन। जर तुम्ही संन्याशाला दंडवत घातला नाही तर तुम्हाला पाप लागेल, आणि त्या पापाचं प्रायचित्त काय माहिती आहे का? त्या दिवसभर उपवास करायचा निर्जल, जर तुम्ही प्रणाम नाही केला तर संन्याशी दिसल्यानंतर तुम्हाला निर्जल उपवास करावा लागेल। मग आता जर असे संन्याशी फिरू लागले समाजामध्ये, लोकांना पाप लागले की नाही? लोकांना काय माहिती आहे कलयुगाला दंडवत प्रणाम करा असते ही संन्या, ही संन्याशी आहे का ब्रह्मचारी आहे का कसला महाराज आहे काय तीच कळत नाही आधी। पहिली गोष्ट सगळ्यांना सारखं समजते, बरोबर आहे की नाही? आता ह्यांना काळे महाराज म्हणते लोक आहेत तसे ते, पण सांगतोय बाबा नाम म्हटलं तरी महाराज म्हणते कस करायला सांग। म्हणजे कलियुगातल्या लोकांना हे बुद्धी नाही, त्यांना हे समजत नाही, म्हणून संन्यास घेणं वर्ज्य आहे कलियुगामध्ये, फार कठीण आहे। तरी सुद्धा काही ठिकाणी हा संन्यास वगैरे दिला जातो प्रचार कार्यासाठी मदत करावी म्हणून। लोक चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा संन्यास घेतला, साक्षात भगवंतांनी संन्यास घेतला, कारण लोक वाकायलाच तयार नाही, कारण चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत तरी प्रणाम करणार लोक ग्रहस्त आहे म्हणजे दोन लग्न केले मुलं त्यांना काय पाया पडायला। जेव्हा चैतन्य महाप्रभूने भगवे कपडे घातले टक्कल केला दंडा घेतला हातामध्ये तेव्हा लोक पाया पडायला लागले, कारण नियम होता ना संन्यास पूर्ण केला एक पाया पडायला। म्हणजे हे कठीण आहे कलियुगामध्ये संन्यास धारण करणं, कुणीही संन्यास धारण करू नये फार कठीण आहे, पण मनाची अवस्था संन्याशी होऊ शकते। मनामधून तुम्ही संन्यास धारण केला पाहिजे, म्हणजेच काय केलं पाहिजे, मनामधून संसारामध्ये विरक्ती निर्माण केली पाहिजे, हे जास्त ते आहे संसाराची, हे मनातून सर्व त्याग करायला शिकलं पाहिजे, ती खरं संन्याशी आवश्यक अवस्था आहे। मग आता हे कर्मयोग काय आहे नेमका? आता हे जे गीतेने चाललेलं आहे आपलं चर्चा, ते कर्म कसं करायला पाहिजे, तर संन्यासी होऊन कर्म करायला सांगितलेलं आहे। ते पुढे कर्म संन्यास योग तुम्ही जर हे काढलं परत ज्ञान संन्यास ज्ञान कर्म संन्यास योग पुढे पुढे येणार आहे सर्व गीतेमध्ये, ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला सर्व। पण कुणीही असा विचार करू नये की सगळं सोडतो आणि जातो, कृष्ण भावना मतलब कुछ छोडणार नाहीये सब कुछ जोडणार आहे, हा मार्ग सोडायचा नाही, काय सोडायचं सगळ्याला जोडायचं। तुम्ही अन्न ग्रहण करताय काय करायचं ते भगवंताला दाखवून ग्रहण करा, झाली भक्ती। तुम्ही कोणतीही वस्तू आणताय पहिले भगवंताला अर्पण करा आणि मग ग्रहण करा, झाली भक्ती। तुम्ही घरामध्ये आहे मला सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत होऊन गेले, किती संतांनी संन्यास धारण केला? कधी कधी अनेक लोक आमच्याकडे येतात म्हणजे महाराज तुमचं तेवढं बोलाय बा म्हणते, काय लय वाईट आपलं बाबा संसारात लेकरण बाळण काय, आणि आमच्याच्या होते म्हणजे माळा करायचो सोळा माळा आणि असं सांगताय तुम्ही, असलं होत नसते आमच्या। माझा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एवढे संत होऊन गेले, किती संत ब्रह्मचारी होते, किती संत संन्यासी होते सांगा, बोटावर मोजण्यासारखे। हा रामदास स्वामींना तर लग्नात कळालं सावधान म्हणले ना, एवढंच। तुकाराम महाराज ग्रहस्थ होते, नामदेव महाराज ग्रहस्थ होते, जोखामेळा महाराज ग्रहस्थ होते, तिथे गोराकुंभार ग्रहस्थ होते, आपले सावतामाळी ग्रहस्थ होते। सावतामाळ्याची जी अवस्था आहे ही संन्याशाचीच अवस्था आहे, लक्षात घ्या। घरामध्ये राहून सुद्धा चिंतन कुणाचं आहे, पांडुरंगाचं। मग तुम्ही जेव्हा कष्ट करताय काम शेतामध्ये काम करताय तुम्हाला ते नको का वाटते काम? कारण तुम्हाला ज्ञानाची कमतरता आहे, हे लक्षात घेणे मी काय म्हणतो। शेतामध्ये काम करत असताना सुद्धा तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकताय की नाही, मग हेच आपल्याला शिकायचं आहे की हाच मार्ग आहे, सोडायचं काही नाही। घरी बसून भगवत प्राप्ती केलेली संत आहेत आपली, पण अडकायचं बी नाही। मी काय म्हणलं, काय म्हणलं मी, सोडायचं आणि अडकायचं नाही। किती लोकांना कळतंय मी बोललेलं, दुसऱ्या अध्यायामध्ये उदाहरण देऊ कमळाचं। कमळ कुठं उगवतं? चिखला। चिखल लागतो कमळाला? नाही। चिखल सोडा पाणी सोडा लागत नाही कमळाला। कमळाचं पाणी कधी बघितले? पाण्याला चिपकाकडे पडला पावसाचा लगेच घसरू जातो काय? पाणी नाही चिखल नाही, चिखलातच कमळ उगवतो पण कधी चिखलाचा स्पर्श होत नाही। असं संसारामध्ये राहायचं, संसारामध्ये राहायचं पण संसाराची घाण अंगाला लावून घ्यायची नाही, थोडं कठीण आहे। म्हणून म्हटलं शेतामध्ये काम करताय करा,
पण हरे कृष्ण म्हणत म्हणत करा, तिथं माळा करू शकताय. तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी काम करेपर्यंत भगवंताचं नामस्मरण करू शकताय का? स्वयंपाक करताना करू शकताय का? बाटीला गप्पा मारण्यापेक्षा भगवंताचं नाव घेऊ शकताय की नाही? आजकाल तर मोबाईल आले, मोबाईलमध्ये तुम्ही कीर्तन लावू शकताय की नाही, ऐकू शकताय की नाही? साधा सरळ मार्ग आहे. मग तुम्ही स्त्री जरी असला तर जनाबाई म्हणते स्त्री जन्मा आले म्हणून न व्हावे उदास. स्त्री जन्माला घातलं म्हणून उदास होण्याची गरज नाही, कारण गुरूंची कृपा झाली, साधू संतांची नामदेवांची कृपा झाली, संतांच्या पंक्तीमध्ये मला बसवलं म्हणे. हरी बोल. म्हणजे एक स्त्री सुद्धा संन्याशी होऊ शकते घरी राहून. विचार करा तुम्ही, फक्त काय करायचं, बडबड बंद करायची पहिल्यांदा, आणि भगवंताचं नाव कंटिन्यू नाव तोंडात राहायला पाहिजे. स्वयंपाक करताना, धुणं धुताना, काय करायला ते करा, भांडायला असताना भांडायला सुद्धा हरे कृष्ण म्हणत भांडायचं. खरंच हरे कृष्ण म्हणायचं, भांडायला सुरू करायचं. भांडा तर लागतंय संसारमध्ये, भांडायला लागतं. जनाबाईने काय केलं, भांडण करत होती, पण ती काय म्हणली, ज्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल नावे ती गौरी माझी म्हणली. दळिता कांडिता भांडिता हरी बोला. ज्या गौरीतनं विठ्ठल येईल, बघा घटना छोटीशीच आहे, पण विचार करा की ज्या वस्तूला जनाबाई हात लावत होती ती वस्तू सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. म्हणजे उदाहरणार्थ समजा ह्याला करंट आहे, करंट आहे ह्याला, ह्याला करंट आहे, या माईकला करंट लागला मला, समजा काळे प्रभूने मला धरलं, मला पण करंट लागणार, ह्यांना पण करंट लागणार की नाही? तसंच आहे ना, जेव्हा आपण हा मार्गामध्ये येतोय ना, तर त्यावेळेला एक जनाबाईच्या शरीरामध्ये हरिनामाचा जो करंट उतरलेला आहे गुरुच्या कृपेनं, ज्याला स्पर्श करत त्याला करंट चढतोय. असं म्हणलेलं आहे की चोखा मेळा महाराज त्यांच्याकडे वाजवायला करताल नव्हता, वाजवायला काय नव्हतं, तर वाळवंटातली दोन दगडं घ्यायची आणि तेच वाजवायचे असे दगड, आणि वाजवून झालं की फेकून द्यायचे ते दगड, ते दगड फेकून द्यायचे. तर जे फेकून दिलेले ज्या दगडांना त्या वाळूतल्या गोट्यांना चोखा मेळांच्या हाताचा स्पर्श झाला होता, ते दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होते. हरी बोल, हरी बोल. विचार करा तुम्ही, म्हणजे करंट पास होतो असा एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे. मग घरामध्ये राहून सुद्धा एवढं महान कार्य होऊ शकतं, आणि म्हणून एवढे महान संत कबीर काशीवरून आले होते भेटायला जनाबाईला, आणि काय म्हटले कबीर, जनी जनी सब कहत असे नामया की दासी. सगळे म्हणतात की जनी 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 कोण आहे, नाम्याची दासी आहे म्हणे. जनी 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 सब कहत असे नामया की दासी, अरे ये नाही दासी, ये तो सब संतांची काशी. हे म्हणले दासी नाही म्हणले, ही तर सगळ्या संतांची काशी आहे म्हणले. जरी सांगायचा उद्देश काय, एक स्त्री घरामध्ये राहून धुणी भांडी करून संन्यास अवस्था प्राप्त करू शकते, म्हणून काही सोडायचं नाही. तुम्हाला जर असं वाटतंय की आता हे काम लई काम पडतंय काम पडतंय, हे चुकीचं आहे तुमच्या मनामधला विचार. तुम्ही त्या कार्याला त्या कामाला असं बनवा, असं स्वरूप द्या, मग काय होईल त्याच्यामध्ये नेहमी चिंतन होईल तुमचं. म्हणून मी सांगितलं, एक भक्त म्हणला मला माळ दिवसभर नाव घ्या म्हटलं, म्हणजे माळ करायला म्हणजे लाज वाटते, कुठं कुठं माळ जप करायचं म्हणजे मी त्याला तसं ती मशीन दिलं हात घालायचं, त्याच्यावरती माळ जप कर म्हटलं. दिवसभर फिरत असताना सगळीकडे तुम्ही करू शकता की नाही, कोणतंही काम करत असताना तुम्ही भगवंतांचं नाव घ्या, ते कामच तुमचं, कर्मच तुमचं जे आहे ते भक्तीच आहे. किती लोक असे आहेत, किती लोक आहेत, तुकाराम महाराजांनी काय केलं, नामदेव महाराजांनी काय केलं, सगळ्यांनी आपलं जे काय आलं वाट्याला कर्म करत राहिले. फक्त एवढा विषय असा होता मंडळीनो, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक एवढाच आहे. आपण कामामध्ये गुंतवून घेतो, स्वतःला जीव तोडून काम करतो आणि भगवंताला विसरून जातो, आणि ते लोक जीव तोडून भजन करतात आणि काम फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करतात. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं, संसार करावा लागत नाही, संसार होत असतो, भजन करावं लागतं. बरोबर आहे का? आवर्जून काष्टा खाऊन भजन करावं लागतं देवाचं नाव घेत म्हटले, संसार सहज होत असतो. पण मायेद्वारे असा भ्रम निर्माण केला गेलेला आहे की आता
संसार काष्टा खाऊन लोक संसार करते, दिवसाचा रात्री करून काबाड कष्ट करून आणि भजन आपलं ढिलढाल भजन आहे सगळं. हरे कृष्ण हरे कृष्ण, एखादी हे केली का एक माळ करते माळा किती 5 मिनिटं 10 मिनिटं आणि संसाराला किती वेळ 24 तास संसाराला त्यातले 5-10 मिनिटं काढायला म्हणजे लय वाटते. म्हणून तुम्ही कोणतंही काम कमी प्रतीचं मानू नका. कर्म करत असताना तुम्ही काही जे काम करत आहे ना, तुम्ही हाती काम मुखी नाम ऐशी साक्ष भूतांची. कित्येक लोकांनी काम करत करत भगवंताला प्राप्त केलेलं आहे. डोक्यातनं विचार काढून टाका की असं हे कष्ट भरपूर पडतंय, नाही आहे संसार आहे, नाही आहे, त्याला कन्वर्ट करा. हा सांगितलेलं संसार दुःख मूळ चुईकडं इंगळ, तर हे संसार दुःखदायकच आहे, त्रास होणारच आहे. मग त्रास झाल्यानंतर तुम्ही माळा का वाढवत नाही, हा एक प्रश्न आहे. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे ज्ञानामध्ये आपल्या. संसारामध्ये जर त्रास होत असेल तर आपण काय करायला पाहिजे, भजन वाढवायला पाहिजे की नाही? जास्त असतं आपण म्हटलं ठेच लागली, ठेच लागल्या आपण काय म्हणतो, आई ग म्हणतो की नाही, सारखं आई ग ऐक म्हणतो म्हणत ना आपण, ठेच लागल्यावर म्हणून आई ग म्हणतो. तसं संसारामध्ये जर तुम्ही म्हणताय लय कष्ट आहे लय दुःख आहे, तर मग हरे कृष्ण काय म्हणत नाही पुन्हा पुन्हा, मला काय म्हणायचं समजतं का तुम्हाला? अरे त्या माणसासारखं होईल म्हणून संन्यास घ्यायचा आहे प्रभू, मला काय पात्रता तुझी, मला रडू येत नाही, त्याला काय अर्थ आहे, पात्रता काय? म्हणून कर्म करत असताना कर्म चांगल्या पद्धतीनं करा आणि कर्माचा सिद्धांत आता आपण शिकणार आहे ते या भगवद्गीते म्हणजे माझी पुढं प्रवचन होतील की काय केल्यानंतर काय होतंय, कशानंतर काय होतंय. कारण अनेक लोकांनी संन्यास धारण केला पण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा भगवंत भेटतील असं नाही. एका साधारण भक्ताला सुद्धा भगवंत भेटू शकतात ज्याने मन कर्म पासून संन्यास घेतलेला आहे. संन्यास म्हणजे काय, तुम्ही कधी संन्यासी बघितलं आहे का? असा हातामध्ये दांडका असते बघा, मोठी काठी असते बघितलंय, तर त्या काठीमध्ये आतमध्ये 3 काटे असतात, त्याला त्रिदंडी संन्यासी म्हणतात. 3 काटे असतात, त्याला वरून कपडा गुंडळलेला असतो. तर काया वाचा आणि मन 3 गोष्टी आहेत. काया म्हणजे शरीर, वाणी आणि मन, या तिन्हीवरती ज्याचं नियंत्रण आहे त्याला संन्यासी म्हणतात. म्हणून ते दंडाचं प्रतीक आहे. तर आपण असं दंडा घेऊन फिरू शकत नाही, आपलं कशावरच नियंत्रण नाही, आपलं सगळं मोकळं सुटलेलं आहे, त्यामुळे आपण संन्यासी होऊ शकत नाही तसं. पण घरामध्ये राहून सुद्धा आपण हे नियंत्रण प्राप्त करू शकतो की नाही? मी असं पाहिलेलं आहे अनेक लोक, मी असे काही बघतो घरामध्ये लोक वय झाले 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष पण अजून सुद्धा जिभेवर नियंत्रण नाही, निर्लक्षात नाही, ते त्याला खायला लागतेच, ते चांगलं पाहिजेच, गोड पाहिजेच, हे पाहिजेच, ते पाहिजेच, कसं होणार आपलं? म्हणजे 70 वर्ष गेली आयुष्याची पण जिभेवर नियंत्रण तो प्राप्त करू शकतो. डॉक्टरनं सांगितलं खाऊ नका तरी खाणार, नियंत्रण राहू शकत नाही, एक इंद्रिय ताब्यात येऊ शकत नाही आपल्या. पण हे येऊ शकतं जर तुम्ही प्रामाणिकपणे घरी राहून जर भजन केलं, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. प्रामाणिकपणे भजन करणाऱ्याला देव देणार, काय देणार, भक्ती देणार. जो भजन जोरात करणार घरी राहून सुद्धा, आणि शक्य आहे हो, काय शक्य नाही, सगळं शक्य, हा सगळा मनाचा भ्रम आहे आपल्या. घरामध्ये सुद्धा शक्य आहे. आता घरामध्ये काही लोक 16 माळा करणारे आहेतच की, 20 माळा करणारे आहेतच की, आणि एक माळा म्हणून योग माळा सुद्धा होत नाही बाबा, माझ्या प्रवेश का नाही होत आहे, ही मनाची अवस्था आहे. होऊ शकतंय घरामध्ये राहून सुद्धा भजन होऊ शकतं. आणि म्हणून कर्म कसं काम करतंय थोडक्यात एक गोष्ट सांगतो तुम्हाला, थोडं आश्चर्य की कर्म म्हणजे नेमकं काय, कारण ह्या गोष्टी मला सांगत राहणार तुम्हाला. महाभारतामध्ये कथा येते विदुराच्या जन्माची. आता मागे सांगितलं विदुर कोण होता, तुमचा कुणा काका होता, पांडव कोण होते 5 पांडव होते, 6 होते पांडव, किती होते पांडव, 5 होते.
तर पाच पांडव होते, एक कर्ण होता. तर सांगण्याचा उद्देश होता की महाभारतामध्ये ही घटना येते, विदुराचा जन्म कसा काय झाला. विदुराला प्रश्न आहे एक काय घटना घडली तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला दासी पुत्र म्हणून जन्म यावं लागलं. विदुराची जी आई आहे कोण आहे माहिती आहे तुम्हाला? दासी आहे. दासी ही दासी होती महलामध्ये. ती मग फार मोठी कथा आहे व्यासदेवापासून कसे उत्पन्न आले जास्त काही सांगत नाही. तर विदुराचा जन्म असा कसा काय झाला दासीच्या पोटी ते कथा सांगितली जाते. एकदा एका राज्यामध्ये दरोडेखोर घुसतात, चोर घुसतात, आणि ते चोर काय करतात चोरी करून पळायला. चोरी करून पळत असताना त्या ठिकाणी एक चौक येतो, चौक, आणि त्या चौकामध्येच, चौक म्हणजे आता गावातील चौक नाही जिथे रस्ते खुटतात त्याला चौक म्हणतात, तर त्या ठिकाणी एका ऋषींचा आश्रम होता. त्यांचं नाव होतं मांडुक्य ऋषी. काय नाव होतं? मांडुक्य. हे मांडुक्य ऋषी जे होते त्यांचा आश्रम तिथे होता. आणि हे चोर पळाले आणि इतक्यात राजाचे सैनिक पाठीमागे लागले, पकडा पकडा चोराला पकडा म्हणले. भरपूर चोर होते. हे सगळे चोर त्या आश्रमामध्ये, त्या मांडुक्य ऋषीच्या आश्रमामध्ये घुसले. ते सैनिक आले राजाचे आणि त्यांनी काय केलं, त्या सर्व चोरांना पकडलं, त्यांचे हात पाय बांधले आणि त्यांना घेऊन गेले. पण दुर्दैव असं की त्या चोरांबरोबर त्या ऋषीला सुद्धा बांधून नेले. आता ऋषीने चोरी केली ती गाऊ, त्यांना सुद्धा घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी हे मांडुक्य ऋषी हे म्हणले, तुम्ही कुठं लपला होता? ते म्हणले आश्रमात. या आश्रमाचा मालक कोण आहे? हे ऋषी. ही माहिती म्हणले. मग तू काय आता मोहरके आहे का? म्हणले म्हणजे या चोरांचा मोहरके आहे का? बघा काही नसताना कधी कधी आपल्यावर पण आळे येतो बरं का? हा आळ चोरीचा येतो कधी कधी आपल्यावर सुद्धा. हे कर्म असतात. कर्म कसं काम करतं बघा. मांडुक्य ऋषींना पण शिक्षा झाली, त्या चोरांनाही शिक्षा झाली. पण चोरांचा मोहरके हा ऋषी आहे म्हणले, या ऋषीच्या आश्रमाचा चोर सापडले म्हणले, आणि त्या ऋषींना सुळावर चढवण्यात आलं. सुळ म्हणजे काय माहिती का? लोखंडी असं धारदार असं असतं, टोक असतो, आणि त्याला हत्ती सोंडेत उचलतो आणि वर असा नेतो, त्या सुळा टाकतो. वरनं टाकला की तो पोटातनं बाहेर निघतो सुळाचा, बाहेर माणूस मरतो. त्या सुळावरती त्याला ठेवण्यात येणार होतं या ऋषींना. आणि मग काय आलं, ते शिक्षा दिली. ते ऋषी म्हणले, अहो मी काहीच केलं नाही म्हणले. ते चोर कोण आहेत मला माहीत नाही, माझ्या घरात कसे घुसले मला माहीत नाही, मी काहीच केलं नाही म्हटले, तुम्ही मला कसं काय पकडलं? कोणी ऐकायला तयार नाही. मग शेवटी काय झालं, ते त्या सुळावर चढवलं. त्या सुळावर चढवलं पण ते ऋषी पॉवरफुल होते, योगी होते मोठे. सुळावर चढवल्यानंतर तात्काळ ते सुळाचं पाणी झालं, कारण ते खरे होते ऋषी. आणि मग मात्र त्या राजाला लक्षात आलं की हे खरे साधू आहेत आणि ह्यांनी काही चोरी केलेली नाही. मग काय केलं, त्या ऋषींना चुकलं, महाराज पाया पडू लागले, राजा पाया पडू लागला. महाराज आम्हाला माफ करा, माफ करा, आमच्याकडून फार मोठा अपराध झाला, तुमच्यासारख्या महान संताला आम्ही सुळावर चढवलं, माफ करा माफ करा. पण मांडुक्य ऋषी फार रागवलेले होते आणि ते म्हटले, ठीक आहे म्हटले, तुझी काय चूक नाही म्हटले, पण माझ्या नशिबात कस काय आलं म्हटले, एवढा तरी अपमान झालाच की मला, त्या सुळावर चढवलं की नाही, चोरीचा आळालाही नाही, हे कशामुळे झालं म्हटलं. त्या सुळाचं टोक त्या मांडक्य ऋषीनं टोचलं, थोडंसं टोचलं, तिथे लक्षात आम्ही काय बोलतोय. आणि मग काय झालं, हे म्हटले, ह्या कर्माची गती कोण ठरवतंय? धर्मराज. धर्मराज म्हणजे यमराज. त्या यमराजाकडे जातो म्हणजे प्रश्न विचारतो, म्हणजे मला का शिक्षा दिली असतो असं विचारतो. हे गेले यमराजाकडे, यमराज सुद्धा घाबरला. यमराज पण घाबरतो ऋषींना. ते म्हणले, महाराज म्हणा तुम्ही कसं काय आले इकडे? म्हणले, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणले,
माझ्यावर चोरीचा आळ कसा काय आला, मी असं काय कर्म केलं होतं पूर्वजन्मामध्ये की मला त्या सोळाचा टोक घुसलं किंवा त्या सोळाच्या टोकावर बसावं लागलं, सांग म्हणलं. त्याने काढलेली लगेच डिक्शनरीची जी वही काढली सगळे प्रत्येकाची वही वरती आहे बरं का, तुम्ही वह्या घेऊन येत जावा लिहून येत जावा सगळं, कारण आपली सुद्धा वही वरती आहे आणि त्या वहीमध्ये सगळी नोंद आहे. आज काय खाल्लं, किती खेकडे खाल्ले, किती मासे खाल्ले, किती तांगड्या तोडल्या, सगळं लिहिलं असतं त्याच्यामध्ये. आणि काय काय केलं, किती दाब केला, कोणाला फसवलं, कोणाला दुधात पाणी ओतलं, सगळं सगळं त्यात लिहिलं असते. काही सुद्धा झाकून राहत नाही अशी एक वही असते वरती, कळालं का. आणि ती वही उघडली तेव्हा नाव होतं मांडुक्य ऋषी. आणि मग त्याने उघडली वही, आतमध्ये बघितलं, मांडुक्य ऋषी फार पुण्यकर्म केलं होतं म्हणून त्या कर्मामध्ये एवढे मोठे ऋषी झाले होते. पण एका ठिकाणी लहान असताना, लहान म्हणजे वय वर्ष 12 आपली मुलं आहे त्यांना लहान म्हणतात, लहान असताना एक घटना घडली होती. लहान पोरांना काय कळत आहे पाटील बरोबर, काय कळत, किती वय दिलं होतं, 12 आतमध्ये असेल तर त्याला लहान म्हटलेलं आहे. तर त्यांनी लहान असताना काय केलं, तर लहान मुलं खेळतात छोटी मुलं आणि फुलपाखरू पकडतात. काय पकडतात, तुम्ही खेळाय का हा खेळ कधी, नाही खेळा, तुम्ही मोबाईल खेळा, तर फुलपाखरू पकडायचं लहानपणी आम्ही खेळायचो, रंगीत रंगीत फुलपाखरं असते त्याला पकडायचं. तसंच ते फुलपाखरू त्यांनी पकडलं होतं आणि डब्बीमध्ये भरलं होतं, नीट लक्ष द्या, फुलपाखरू डब्बीमध्ये घातलं, टोपण लावलंच आणि ते फुलपाखरू तरफडलं, तरफडलं की नंतर त्याला सोडून दे. काळे प्रभूजी, कर्माची गती फार गहण आहे, गहणो कर्मणो गती त्याच्यामध्ये म्हटलं. हे सरस समजत नाही, आपण काय करतो, कोणाबरोबर राहतो, काय खातो, याचं सुद्धा माप आहे. केवळ एवढंच त्यांनी केलं होतं, ते पण लहान असताना, 12 वयाच्या आत असताना. आणि असं म्हटलेलं आहे, एखाद्याने बाल गुन्हा केला सरकार सुद्धा माफ करते. त्याला 12 आतचा मुलगा असेल आणि त्यानं खून जर केला असेल तर त्याला बालकारागृहामध्ये ठेवलं जातं सुधारणा करण्यासाठी, नंतर त्याला सोडून दिलं जातं, सरकार सुद्धा माफ करते. मग ते म्हणजे तुला काही अमराज आहेस की म्हणली, तुझ्याकडे कसला न्याय म्हणली. ही घटना घडली मी लहान असताना, मी फुलपाखरू पकडलं त्यानं डब्बीत धरलं होतं तरफडलं आणि त्याला सोडून दिलं, त्याची शिक्षा तुम्हाला दिली, मला सुद्धा तो 16 टोक टोचला. समजलं का तुम्हाला, त्या फुलपाखराला त्रास दिला होता म्हणून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा एवढे मोठे साधू म्हणून सुद्धा भेटली नंतर. आणि मग ते म्हणले, हा न्याय काय बरोबर नाही, कर्मानुसार बरोबर आहे की मी फुलपाखराला त्रास दिला होता, मला 16 चढवण्यात आलं, मला त्रास झाला, माझा अपमान झाला, कर्मानुसार ठीक आहे. पण नियम असा आहे की 12 आत जर एखाद्यानं चूक केली तर ती त्याला माफ आहे शास्त्रामध्ये सुद्धा. एखाद्यानं जरी काय म्हणून आता आपण बालपणी जे पाप केले ते माफ आहे, त्याचं काही हे नाही, बालपणी जे केलं असतं हे चुकीचा न्याय तू दिला म्हणले या प्रजाला, तुला मी शाप देतो म्हणले, तू या लायकीचा नाही म्हणले इथं बसायला, बरोबर आहे की नाही. ते पदावर बसण्यासाठी लायकी पण लागते ना, तुला मी तात्काळ म्हणजे शाप देतो, तुझा जन्म होईल म्हणले भूतलावर, बरं स्वर्गात किंवा वरच्या लोकांचा शाप दिला, काय शाप देतात माहिती आहे का, खाली जा म्हणते पृथ्वीवर जाऊन जन्म घे, मी हा शाप आहे खरंच इथे येणार, आपल्याला बरं वाटतंय, आपण सुद्धा काहीतरी घेऊन आलोय पुढे शाप, उगच नाही आलोय इथे. ते म्हणले खाली तुझा जन्म होईल, कधीतरी भांडणाला जा नरकात मर जाते असं म्हणतो, तसं वरचे लोक काय म्हणतात, जा पृथ्वीवर मर जाईल, हे पृथ्वी एवढी बेकार आहे, आपण त्याला चांगलं धरून बसलोय. आणि मग त्या ठिकाणी मांडुक्य ऋषींनी यमराजांना शाप दिला, भूतलावर जा म्हणले आणि तुझा जन्म एका शूद्र कुटुंबामध्ये होईल म्हणले, एका शूद्राणीच्या पोटी तुझा जन्म होईल म्हणले आणि तेच दासी पुत्र झाले विदुर. कळालं का तुम्हाला, विदुराचा जन्म कोणा पोटी झाला, एका दासीच्या पोटी झाला, शूद्र जन्माने शूद्र झाले असं म्हणलेलं आहे. म्हणजे किती मोठं घटना घडली, मला हे सांगायचं होतं, कर्म छोटसच आहे. फुलपाखराला तुम्ही डब्बीत भरलं, त्याला त्रास दिला, तर तुम्हाला किती शिक्षा भोगायला लागेल विचार करा. आणि आपण काय काय करतो, मगाशीच मी आमच्या प्रभूजीनं थोडं रागावलं, पायामध्ये मुंग्या किती मारताय म्हणून, किती 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 कर्म मोठं आहे, कर्मणो गहणो गती, पुन्हा कर्मयोग शिकायचं आहे आपल्याला. आणि बघा, ध्यानपूर्वक जर तुम्ही ऐकलं ही सगळी प्रवचन कर्माबद्दलची,
नक्कीच आपल्यामध्ये परिणाम होणार. आपण मुंगीवर पाय ठेवताना सुद्धा विचार करणार, बरोबर आहे की नाही. आता आपण किडे मारतो, किती किडे मारतो आहे की नाही. आपण आपल्याला जे त्रास देणार सगळ्याला मारून टाकतो. आपलं वाटतं की मी हे काय आहे, ईर्ष्या ईर्ष्या प्रत्येकाला काय वाटते मला कळतंय का तुम्हाला. एखादा साप आला, सापाच्या शेपटीवर पाय देत काय करतो तो, असा लगे उलटून घासायला बघतो. म्हणजे हा सापाचा गुणधर्म आपल्यामध्ये पण आहे काही अंशात. आपण काय करतो, दात चावलं काय करतो, काय करतो, आता उचलून आलो बाळा किती पियायचं त्याला पिर पिया उचलून तो नटा काय करतो आजात मारतात. त्या डासामध्ये सुद्धा आत्मा आहे. जो डास मारतो त्याच्यासाठी वेगळा नरक आहे. डास कधी मारायला नाही पाहिजे ही आपली संस्कृती आहे. जे डास मारतात 28 प्रकारचे नरक भागवतामध्ये वर्णन आहे. किती प्रकारचे? 28. तर डास मारण्यासाठी वेगळा नरक आहे. आणि जे बॅटनं वगैरे मारतात डास, असं इलेक्ट्रिक बॅट आली नाही, त्यांच्यासाठी वेगळा नरक आहे सेपरेट. त्यामध्ये जाणीवपूर्वक मारणार आहे. ज्ञानाचा अभाव असेल तर गोंधळच निर्माण होईल समाजामध्ये. किती विज्ञान प्रगत होऊया, त्याला अध्यात्माचा आधार पाहिजे. दासाला मारत नाही आपण, मुंगीला मारत नाही आपण. हे कर्माची गती आहे. आज माझ्या जीवनामध्ये त्या मांडवी ऋषीला फक्त टोचलं, जीवनामध्ये अपमान झाला, टोचलं, आळ चोरीचा आला, याला पाठीमागच्या जन्माचं कर्म कारणीभूत आहे. तसं आपल्या जीवनामध्ये जर अपमान होत असेल आपला, कुणी आपल्याला टोचून बोलत असेल, किंवा कुणा कुणी आपल्या चोरीचा आळ घेतला असेल, याच सुद्धा कुठंतरी बीज आपण पेरलेलं आहे. बीज अंकुरले अंकुरले आता ते अंकुरले, माग पेरलं होतं कुठेतरी, मागच्या जन्मामध्ये खोटं बोलला होता, चोरी केली होती, तुमचे 10 रुपये गेले. एक प्रभूजी आले माझ्याकडे, म्हणले लय ओ काय सांगायचं, गाडी स्टीट चढत होतो म्हणजे कुणी ते पाकिटात मारलं म्हणले. माझं पुन्हा पुन्हा येऊन मला तेच सांगायला लागलं. मी त्यांना म्हटलं आहो हे चांगलं झालं ना तुमचं की तुमचं पाकिट मारलं. ते म्हणजे काय बोलत राव प्रभूजी, म्हणले हा म्हटलं चांगलं झालं तुमचं पाकिट मारलं. ते का म्हटलं, तेवढं कर्म कटलं ना. कारण तुमच्या बरोबर होणारी प्रत्येक गोष्ट हे तुम्ही कुठेतरी पेरलेलं आहे आधी, ते फेडताय बस, बाकी काही उत्तर नाही आहे. हे समजायचं आणि पुढे जायचं. दुःख कशाला आले मग, माझं पाकिट मारलं, माझं पाकिट मारलं. अहो तुम्ही कुणाला तरी मारलं असेल पूर्वी, ते आता फिटलं झालं की फिटाफिट झाले की तुमची चप्पल चोरीला गेली, कर्म गेलं, जाऊ द्या. समजलं का तुम्हाला? काही ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात हा सिद्धांत भगवंताने सांगितला. नुसता कर्मयोग जरी भगवद्गीतेचा आपल्याला कळाला, मन फार शांत होईल बघा. मन फार शांत होईल. जे होतंय माझ्याबरोबर ते काय बरे झाले देवा. समजतंय का? जी गोष्ट होती ती माझ्याबरोबर, माझा बाप खडूस आहे, माझी आई खडूस आहे, माझा भाव ही आहे, माझा शेजारी असा आहे, माझं नातेवाईक असं आहे, काही असू द्या, बरे झाले देवा. समजलं का? हा एक मंत्र पाठ करायचा. काय नाव आहे त्या मंत्राचं? म्हणा बरे झाले देवा. काय म्हणायचं? बरे झाले देवा. मोठ्याने म्हणत नाही तुम्ही, बरे झाले देवा. काय सुद्धा आम्ही तोंडात आपण बघले. म्हणा बरे झाले देवा. म्हणा बरे झाले देवा. बरे झाले देवा. बरे झाले देवा. निघाले दिवाळे. निघाले दिवाळे. तू करा फारच म्हटले असं. बरे झाले देवा बाई कर्कशा. बरं झालं बाई, भांडकुल बायको भेटली, बरं झालं. बरं की नाही? तर म्हणू शकताय काय बरे झाले देवा? कोणत्या कोणत्या परिस्थिती आमच्यावरती येणार आहेत? आजारी पडला काय म्हणायचं? बोला की बरे झाले देवा. काय पण कसं काय शिकवतोय महाराज? निडेबिडे झाले काय? आहो जेव्हा आजारी पडतो ना आपण, ते सुद्धा आपलं कर्म फिटत असतं हे लक्षात घ्या. पूर्वजन्मीचं जे आम्ही केलेलं पाप आहे ते संचित रूपाने केलेलं पाप आता फिटत असतं. जेवढं जास्त आजारी पडत तेवढं ते फिटतंय हे लक्षात घ्या. समजते का मी काय बोलतोय तुम्हाला? फेडायच्यासाठी आलो इथे हे लक्षात घ्या. जे काही घडतंय त्याला हेच उत्तर आहे. आजारी पडले काय म्हणायचं? बरे झाले देवा. पैसे चोरीला गेले, बरे झाले देवा. दिवाळ निघाले, बरे झाले देवा. नीट म्हणायच, नीट हसायचं. शेतीमध्ये नुकसान झालं, बरे झाले देवा. परीक्षेत नापास झाला, बरे झाले देवा.
हसते मला काय समजलं नाही. तुम्ही हसताय ना, तुम्ही मला वेडा समजताय. प्रत्येक गोष्ट काय म्हणायचं, बरे झाले देवा. बायको माहेर निघून गेली, बरे झाले देवा. एकच उत्तर आहे, सुखी राहण्याचा हा मंत्र आहे. निर्लक्ष घ्या, चेष्टेचा विषय सोडून द्या. सुखी राहण्याचा हा मंत्र आहे, बरे झाले देवा. हे म्हणायला शिका, मग टेन्शन कमी होईल. असंच कसं झालं देवा, हा दुःखाचा मंत्र आहे. असंच कसं झालं देवा, हा दुःखाचा मंत्र आहे. असं म्हणायचं बरं झालं, जे झालं ते झालं, माझं कर्म होतं, माझ्या वाट्यालाही माणसं आलेत, बस त्यांना मला सहन करायचं आहे. माझा नवरा दारोड आहे, पोरं दारोडे आहेत, बायको भांडकुर आहेत, जे काय मी पेरलं होतं माझ्या वाट्याला आलेत, बस मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे, सहन करायचं आहे. असं म्हणलं तरी संसारामध्ये सुखी राहू शकतो. आणि ह्या कर्माचा सिद्धांत आपल्याला समजून घ्या, नाहीतर मग हे असंच कसं काय, आम्ही एवढं चांगलं वागतो आणि आमच्याबरोबर अशी कशी काय फसवणूक झाली, आमच्याच वाट्याला हे असले बेकार लोक कसे काय आले, असं जर म्हणत बसला हे दुःखच आहे केवळ. बरोबर आहे का? तुम्ही बघा डोकला थोडासा विचार करा, दुःखच आहे ना असं म्हणण्यामध्ये. त्यामुळे जे काही घडतंय बरे झाले, आणि हरे कृष्ण मंत्राचा जप करा, गीता भागवत वाचा, भगवंताला भाऊ दाखवा, प्रसाद धारण करा, बिंदास्त राहा. काहीच कर्मयोग ह्याला कृष्ण भक्तीमध्ये वळवले आपण, लक्षात घ्या. तुम्ही कुणीही असा, तुमचं कर्म काही असू द्या, भक्ती मार्गाची एक विशेषता मी तुम्हाला सांगतो, या मार्गाची विशेषता. इथे थोडं जरी काय केलं तर नष्ट होत नाही. थोडं जरी काय केलं की भगवंत लिहून ठेवलं, हा हा जरी सत्संग ऐकला बरं का, मोहिममध्ये एकदा हरे कृष्ण म्हटलं बरं का, लिहून ठेवलं, त्याचं नष्ट होत नाही. पण बाकीचं जे कर्म आहे, पण ज्ञान मार्ग आहे, ते काय सगळं आहे, ते सगळं कर्मकांड, हे सगळं नष्ट होणारं आहे. हे शरीरापुरतंच मर्यादित आहे, ते पुढे येत नाही मेल्यानंतर. म्हणून आपल्या सर्वांना निवेदन आहे की आपण भगवंतांचं चांगलं भजन करा, भगवंतांचं नामस्मरण करा, वाईट गोष्टीपासून दूर राहा. कारण मला फुलपाखराचं उदाहरण सारखं आठवायचं, सारखं आठवायचं. तुम्ही म्हणणार की अहो काय घाबरवत नाही मी तुम्हाला, हे सत्य सांगतोय तुम्हाला. थोडी गोष्ट जरी झाली तरी एवढी मोठी शिक्षा मिळू शकते तुम्हाला भविष्यात. म्हणून आत्ता जे मनुष्य जीवन भेटलेलं आहे, ते एक 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 गोष्टीचं कर्म आहे ते कमी कमी करत जायचं, आणि आपलं चांगलं कर्म वाढवायचं, आणि बाहेरचं जे पूर्वीचं कर्म आहे ते काढायचं, कमी करायचं. आणि हे केवळ मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे, दुसऱ्या जन्मामध्ये शक्य नाही. कुत्र्याच्या जन्मामध्ये गेला तिथे नवीन कर्मही ग्राह्य धरलं जात नाही, फक्त जुनं कर्म भोगायचं असतं, ते काय करता येत नाही. मी आता मनुष्य जन्मामध्ये काय करू शकतो, चांगलं कर्म करून वाईट कर्म नष्ट करू शकतो की नाही. पण कुत्र्यात समजा माझा कुत्र्याचा जन्म झाला तर मी काय करणार, चांगलं कर्मच करता येत नाही त्या योनीमध्ये. कसं करायचं, पुण्यकर्म करता येत नाही, हरे कृष्ण म्हणता येते का, नाही म्हणताय. म्हणून मनुष्य जन्म यासाठी भेटलेला आहे, भक्ती करण्यासाठी, बस. म्हणजे कर्म कट होते सगळे आपले. नाम संकीर्तन साधन सोपे, जळतील पापे. जन्माची नाही, जन्मांतरीची. अनेक अनेक जन्माची पाप जळतील म्हणजे. इतकं महत्व आहे या मार्गाचं, लक्षात घ्या. काय साधारण मार्ग नाही, नुसतं हरे कृष्ण म्हणलं तर फार मोठी गोष्ट आहे. सर्वांनी भक्ती मार्गामध्ये चांगली प्रगती करा. घरी गेल्यानंतर सुद्धा नामजप करा, भजन करा, भगवंतांना बोर दाखवूनच प्रसाद ग्रहण करा. बाहेरचं काही खाऊ नका, व्यसन करू नका. ह्या सगळ्याचं फेडावं लागेल, एक एक फेडावं लागणार. आत्ता पण आपल्याला जे काही होत आहे ना, हे पूर्वजन्मीचंच आहे. आता एखादा रोग झाला तो पण पूर्वजन्मीचंच आहे. एक व्यक्ती होता, त्याला म्हणजे तांबा खाऊ नको, कारण पुढीवर लिहिलं असतं ना, पुढीवर काय लिहिलं, तंबाखूमुळे काय होतो, कॅन्सर होतो. आणि आजकाल तर ते चित्र मी टाकत असं आठड्याचं वगैरे दाखवत लिहिलं असतं. मग त्या व्यक्तींना एका महाराजाने सांगितलं की तंबाखू खाऊ नका म्हणले. मग त्याने काही शास्त्र सांगितलं नाही, कारण शास्त्र पडत नाही लोकांना. म्हणजे कॅन्सर होतो असं ऐकलं म्हटलं. तो म्हटला कॅन्सर होऊ शकत नाही माझ्या मला. मग त्याला काय कॅन्सर झालाच नाही, आणि त्याचं वय 80 झालं. आणि 80 वयानंतर तो मेला. काय सिद्ध झालं वयातनं, तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होत नाही, हे सिद्ध झालं की नाही. पण झालं असं घटना सांगतो तुम्हाला ऐकत.
भगवंतांच्या कृपेनं त्याला मनुष्य जन्म भेटला. पुढचा काय सत्संग ऐकला असेल, काय नामस्मरण थोडंफार केलं असेल, काय माहिती, पुढचा जन्म मनुष्याचा भेटला. मनुष्याचा जन्म भेटल्यानंतर त्या व्यक्तीला आईच्या गर्भातून बाहेर आलं, ते आत्मा तोच आहे ना मागचा, आईच्या गर्भातून बाहेर आला. आल्यानंतर त्याला जन्मताच कॅन्सर होता. काय समजलं तुम्हाला सांगा मला, काय समजलं? त्याला कॅन्सर होणारच होता इतक्यात तो मेला, समजलं का? मग जन्मताच कॅन्सर. आणि मग आई ओरडू लागली, देवानं आमच्या पदरात असतोस का टाकलं, वो हे सगळा मेळ असतो, गोळा बिरे असते सगळे, कुणाशी कोणाचं घालायचा मेळ सगळं भगवंत बघत असतात. मला सुटका नाही, ते एक ना एक दिवस ते कर्म फेडावंच लागतंय. त्यामुळे चांगलं कर्म करा, कुणाच्या आधारमध्ये पडू नका. हरे कृष्ण म्हणा, सगळं काही व्यवस्थित होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम.